नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कल्पनाज रेसिपी मराठीमध्ये दिवाळी स्पेशल आपण रसरशीत बालुशाही बनवतो आहे। तर पहा, एक बालुशाही तोडून दाखवली तुम्हाला किती रसरशीत बनलेली आहे। तर ही बालुशाही बनवायला खूप सोपी आहे। तर मी या मोठ्या वाटीनं एक मोठी वाटी मैदा घेतला आहे। साधारणतः हा 200 ग्रॅम मैदा आहे। तर एवढ्या मैद्यामध्ये आपल्या 7 ते 8 बालुशाही आरामशीर बनतात। थोडंसं मीठ घातलं आहे आणि 1/4 चमचा बेकिंग पावडर घातली, यामुळे आपली बालुशाही छान फुगल्या जाते। मीठ आणि बेकिंग पावडर आपण या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली। आता यामध्ये 1 चमचा गावरान तूप घालूया। गावरान तूप जास्त पण नाही घालायचं, नाही तर बालुशाही खूप अशी ऑइली बनते। थोडंसंच तूप घालायचं। तर पहा, आपल्या पिठाचा हलकासा गोळा बनतो आहे, म्हणजे तूप अगदी परफेक्ट आहे। आता यामध्ये याच चमच्याने 2 चमचे ताजं ताजं दही घालते। दह्यामुळे आपली बालुशाही छान अशी फुगल्या जाते, सच्छिद्र बनते। आता दही तूप मी या मैद्याला व्यवस्थित चोळून घेतलं आहे। थोडं थोडं पाणी घालून बालुशाहीकरता आपण नरम पीठ मळून घेतो आहे। तर या ठिकाणी पीठ मळायला पाणी जास्त लागत नाही, कारण यामध्ये आपण आधी दही घातलेलं आहे। तर आपलं पीठ असं नरम मळून तयार आहे। आणि पाहिलं तुम्ही किती हलक्या हातानं मी हे पीठ मळून घेतलं आहे। हे पीठ मळताना जास्त जोर नाही द्यायचा। आता 10 मिनिट याला झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण बालुशाहीकरता पाक बनवतो आहे। तर ज्या वाटीनं मैदा घेतला त्या वाटीनं 1/2 वाटी साखर, 1 वाटी पाणी मी या साखरेत घातलं आहे। आता आपण गॅस फुल करूया आणि बालुशाहीकरता असा थोडा घट्ट पाक बनवून घेतो आहे। 4-5 विलायची कुटून पाकात घातल्यात, काही केशरचे धागे घातलेत। तर या ठिकाणी आपण कुठलाही आर्टिफिशियल रंग बालुशाहीमध्ये घालणार नाही आहे। तर केशरमुळे आपल्या बालुशाहीला छान हलकासा रंग येतो। आता आपण याचा असा चिकट पाक बनवून घेतो आहे। तर पाक आपण चेक करूया। तर हाताला हा मधावानी किंवा आपण खातो त्या तेलावानी चिकट लागतो आहे, मग समजायचं आपला पाक तयार आहे। आता मी गॅस बंद करते आणि हा पाक बाजूला ठेवून देते। तर बालुशाही बनवताना पाक आपल्याला आधी बनवून बाजूला ठेवायचा। आता 10 मिनिट झाले, बालुशाहीचं पीठ पण छान तयार आहे। हाताला तेल लावून अगदी हलक्या हातानं मी हे पीठ पोळीपाटावर थापून घेतलं आहे। याला मधनं कापून याचे 2 भाग एकावर एक ठेवून पुन्हा हलक्या हातानं याला दाबून घेते। असं केल्यामुळं आपल्या बालुशाहीमध्ये छान असे लेयर तयार होतात आणि बालुशाही सच्छिद्र बनते, भरपूर पाक शोषून रसरशीत बनते। म्हणून आपल्याला ही प्रोसिजर करणं गरजेचं आहे। तर पाहिलं तुम्ही मी किती सारे लेयर्स बनवून घेतलेत। अशा प्रकारे हलक्या हातानं दाबून मी एकावर एक ठेवून याला असं हलक्या हातानं दाबून पुन्हा कापून एकावर एक ठेवून भरपूर लेयर तयार केलेत। आता शेवटी पहा, मी याला असं हलकंसं दाबून छान याला असा आयताकृती आकार देणार आहे। तर पहा किती सारे लेयर्स तयार झाले, तुम्हाला बाजूनं दिसतच असतील। आता याला आयताकृती आकार देऊन मधनं सारखं कापून घेतो आहे आणि मग याचे छोटे छोटे आपण तुकडे करून घेऊया। तर तुम्हाला बालुशाही किती मोठी छोटी बनवायची त्यानुसार याला कापून घ्यायचं आहे। तर पहा किती सारे लेयर्स यामध्ये सुटलेले आहेत। हलक्या हातानं याला मी गोल आकार देऊन मध्ये बोटाने दाबून घ्यायचं आहे। तर पहा आपली बालुशाही तयार आहे। सर्व प्रोसिजर मी अगदी हलक्या हातानं केलेली आहे। तर 1 वाटी मैद्यात आपल्या 8 बालुशाही तयार आहेत। बालुशाही तळण्याकरता तूप गरम झालं आहे, थोडंसं पीठ मी तुपात सोडलं। तर पाहिलं किती हलके बुडबुडे येत आहेत। अशाच तुपात आपल्याला बालुशाही तळून घ्यायची। गॅस एकदम बारीक आहे, हळूहळू पहा बालुशाही तुपाच्या वरती येईल। जसजशी तळल्या जाईल तसतशी ती वरती येते। आता आपण याला पलटी करूया। आता या ठिकाणी मी गॅस थोडासा वाढवलेला आहे, म्हणजे मिडियम केला आहे। मिडियम गॅसवर आता आपण याला हलकंसं लाल रंगावर उलट पलट करत तळून घेतो आहे। तर पाहिलं आपल्या बालुशाहीला किती लेयर सुटलेले तुम्हाला दिसत असतील। आता ही बालुशाही तळून झालेली आहे, दुसरी पण तळून घेतो आहे। तोपर्यंत पाक कोमट गरम आहे। पहिली बालुशाही आपण पाकामध्ये सोडूया, 2-3 मिनटानं हिला पलटी करूया। तोपर्यंत आपली दुसरी पण बालुशाही तळत आहे।
आता पहा आपली बालुशाही किती रसरशीत बनलेली आहे, भरपूर पाकळीने शोषलेला आहे आणि आकाराने अशी मोठी मोठी झालेली आहे. आता ही पण बालुशाही लाल रंगावर तळलेली आहे. आपण हिला पण यांच्याबरोबरच पाकामध्ये बुडवून घेऊया. आता ह्या बालुशाही मी 7 ते 8 मिनिट पाकामध्येच ठेवणार आहे. 8 मिनिटानंतर आता आपण यांना बाहेर काढूया. तर पाहिलं तुम्ही, अगदी मिठाईवाल्यासारखी रसरशीत बालुशाही तयार आहे. आपण यावर पिस्ता घालून हिला थोडी गार्निश करूया. तर पहा किती अप्रतिम दिसत आहे आपली बालुशाही. हिला मी तोडून पण दाखवते. वाव, काय रसरशीत बनलेली आहे पहा. अगदी मिठाईवाल्यासारखीच तयार झालेली आहे. तर येणाऱ्या दिवाळीला तुम्ही अशा प्रकारे ही रसरशीत बालुशाही नक्की बनवा. खूप आवडेल तुम्हाला. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कल्पनाज रेसिपी मराठीला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला माझी बालुशाही कशी वाटली मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.